आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पंचगंगा प्रदूषण मुक्त अन्यथा जनतेचं काही खरं नाही, प्रदूषण अधिकाऱ्यांचा नागरिकांच्या जीवाशी खेळ. पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करावी अन्यथा भविष्यात जनता जिवंत राहणार नाही. प्रदूषण अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळले जात असल्याची टीका विश्वास बालीघाटे यांनी केली आहे. शिरोळा तालुक्यातील पंचगंगा नदी प्रदूषित झाल्यामुळे जनजीवनांवर विपरीत परिणाम होत आहे. अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पंचगंगा प्रदूषण मुक्त होणे ही काळाची गरज आहे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आणि पंचगंगा प्रदूषण चळवळीचे नेते विश्वास बालीघाटे यांनी व्यक्त केले. हनुमान मंदिरात पंचगंगा प्रदूषण संदर्भात शिरढोण ग्रामस्थांची बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते. जोपर्यंत पंचगंगा नदी स्वच्छ होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. यावी अविनाश पाटील, डॉक्टर सुकुमार पाटील, गजानन सासने, अण्णासो जाधव, बाबासो मालगावे, शरद कांबळे, सुयत मुजावर, दादू चौगुले, कृष्णा कोळी, मनोज गुरवान, पप्पू मानगावे, श्रीपाद वाकरे, दिलीप पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. महानकर न्यूज साठी शिरडोनहून संदीप इंगळे. आज पंचगंगा नदी ही एवढी प्रदूषित झालेली आहे, अधिकारी सुद्धा इकडे बघायला तयार नाहीत. आणि जर अशीच जर पंचगंगा नदी जर प्रदूषणमुक्त झाली नाही तर भविष्यात शिरोळ तालुक्यात एक सुद्धा माणूस जिवंत राहणार नाही. खरं म्हणजे आज कोल्हापूरचे 12 नाले, इचलकरंजीचे जे 2-3 नाले, तसंच प्रोसेस साइजिंग आणि सर्वच घटकात जे प्रदूषण करतायत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. परवा आमचं शिरोडमध्ये मीटिंग झाली, त्यात असंच ठरलेलं लोकशाही पद्धतीनं आपण पंचगंगा नदीमुक्त करायचं ठरलेलं आहे. आणि पंचगंगा नदीमुक्त होईपर्यंत आपण आंदोलन करत राहायचं. आणि ह्या पुढच्या काळात जर असंच राहिलं तर आमचं या शिरोडमधील या शिरोळ तालुक्यातील भाजीपाला कोण विकतसुद्धा घेणार नाही. कुठलाही पाला इचारतील ब्रँड, आणि जर शिरोळ तालुक्यातलं आई म्हणते तर बाजूला जातील. ही परिस्थिती आमची होऊन बसेल. खरं म्हणजे त्याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. आज खरं म्हणजे आम्ही ज्यावेळी प्रांत कार्यालयात आमची मीटिंग झाली त्यावेळी 2 अधिकाऱ्यांचं निलंबन करा म्हणून आम्ही त्यावेळी नारा केला होता. आणि त्या अधिकाऱ्यांनी निलंबित केलेलं आहे शासनानं. ती अधिकारी नुसता पाकिट मारच होती आणि त्यांचं शासनानं खरं म्हणजे ती काम करत नाही म्हणताना त्यांचं निलंबित करणार आहे. इथून पुढंसुद्धा असंच झालं तर हे पाठपुरावा आम्ही राहूच. आणि प्रदूषण पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीचं आम्ही हे लढा चाडूच ठेवू.